विद्यार्थी मित्रांनो आज आपण संख्या ज्ञानावर गणित बघणार आहोत एक पॉईंट दोन पहिलं गणित आहे सत्तावन्न लाख त्र्याऐंशी हजार पाचशे बेचाळीस या संख्येमध्ये चार या अंकाची स्थानिक आता चारची दशक स्थानची किंमत काय येणार आहे दशक म्हणजे दहा चार गुणिले दहा म्हणजे चाळीस म्हणजे चाळीसची चाळीस गुणाकारामध्ये केल्यानंतर काय येणार आहे चार गुणिले दहा चा एक घातांक म्हणजे पर्याय क्रमांक आपला चार उत्तर आहे दुसरं गणित बघूया त्रेपन्न पॉईंट चारशे छत्तीस या संख्येत चारच्या उजव्याकडील तीन या अंकाची स्थानिक किंमत चारच्या डावीकडील तीनच्या किती पट आहे आता हे गणित बघूया पॉइंट आहे म्हटल्यावर काय येणार आहे आपलं ही तर तीनची स्थानिक किंमत तीनच येणार आहे कारण ती एकक स्थानी आहे पण इथं पॉईंट आहे पॉईंट आहे म्हटलं इथं शून्य येणार चारची किंमत शून्य पॉईंट चार इथं तीनची किंमत शून्य पॉईंट शून्य पॉईंट म्हणजे दोन शून्य येणार इथं एक पॉईंट हा एक संख्या म्हणजे इथं शून्य पॉईंट शून्य तीन येणार आता इथं आपल्याला तीनची स्थानिक किंमत काय दिली आहे डावीकडील किंमतीपेक्षा तीनचे किती पट आहे म्हणून शून्य पॉईंट शून्य तीन भागिले तीन करायचं आता इथं आपण इथं हे दोन शून्य इकडं वाढूया हे पॉईंट इकडं घेतल्यानंतर तीन येत आहे आणि इथं खाली तीनशे येत आहे तीन एके तीन तीन दहा तीस आणि शून्य म्हणजे एकछेद दहा शंभर आलं एक छेद शंभर आलं इथं आपला पर्याय नाही आहे म्हणून आपण काय करूया शंभरचा वर्गमूळ किती येत आहे दहाचा वर्ग येत आहे छेद दहाचा वर्ग इथं आपल्याला पर्यायामध्ये नाही इथं वजा दोन आहे नाही येत आहे ते मग आपण अंशस्थानी जर दहा घेतलं तर दहाचा वाजा दोन पर्याय क्रमांक आपला चार उत्तर येतोय तिसरं गणित बघूया पुढीलपैकी कोणत्या संख्येतील चार व पाच या अंकाच्या स्थानिक किमती किंमतीची बेरीज सर्वात जास्त आहे पर्यायावरनं जावं लागेल आपल्याला इथं पहिला पर्याय बघूया सात हजार पाचशे चौऱ्याऐंशी इथं पाचची ची स्थानिक किंमत किती येणार आहे पाचशे येणार आहे आणि चारची स्थानिक किंमत किती येणार आहे चार येणार आहे ह्यांची बेरीज सांगितली आपल्याला इथं काय आली बेरीज पाचशे चार दुसरा पर्याय आहे पा सात हजार आठशे चोपन्न हिथं पाचची स्थानिक किंमत पन्नास आहे आणि इथं चार म्हणजे इथं चोपन्न आली तीन तिसरा पर्याय काय आहे सात हजार पाचशे अठ्ठेचाळीस हिथं पाचची स्थानिक किंमत पाचशे आणि चारची स्थानिक किंमत चाळीस इथं पाचशे चाळीस आली आणि चौथा पर्याय आहे सात हजार आठशे पंचेचाळीस इथं चारची स्थानिक किंमत चाळीस आणि पाचची स्थानिक किंमत पाच म्हणजे इथं पंचेचाळीस आपल्याला काय विचारलं आहे सर्वात जास्त आहे मग इथं पाचशे चाळीस ही सर्वात जास्त आहे म्हणजे पर्याय क्रमांक तीन उत्तर येत आहे चौथं गणित बघूया त्र्याऐंशी हजार सहाशे त्रेचाळीस या संख्येत संख्येतील तीन अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक विचारला आहे त्र्याऐंशी हजार सहाशे त्रेचाळीस आता इथं तीनची स्थानिक किंमत काय येणार आहे तीन हजार येणार आहे आणि फरक म्हणजे काय करायचंय आपल्याला वजा करायचा असतो आणि एकक स्थानची किंमत किती येणार आहे तीन येणार आहे तीन हजार मधून तीन वजा केल्यानंतर किती येईल दोन हजार नऊशे सत्त्याण्णव येईल पर्याय क्रमांक दोन उत्तर येतात कंसामध्ये तीन एक्स अधिक वाय ही अंकी संख्या सहासष्ट आहे जर एकक स्थानी वाय असेल तर एक्स बरोबर किती आता इतर दोन अंकी संख्या सहासष्ट आहे सहासष्टचं आपण स्थानिक किंमत काढूया स्थानची संख्या सहा आहे ह्याची स्थानिक किंमत किती येईल साठ येईल आणि एकक स्थानची किंमत सहा आता वाय बरोबर आपल्याला काय येणार आहे सहा येणार आहे बघूयात तीन एक्स अधिक वाय बरोबर सहा स साठ अधिक सहा मग तीन आप एक किंमत काढायची आपल्याला म्हणून तीन एक स बरोबर दशकस्थानाची किंमत किती आहे ना आहे साठ आहे एक्स बरोबर साठ भागिले तीन करायचं एक तीन एके तीन तीन दोन ए सहा शून्य एक्स बरोबर वीस आपला पर्याय क्रमांक एक आला आहे पुढचं गणित बघूया कंसामध्ये दोन पी आधी क्यू ही दोन अंकी संख्या सतरा आहे जर एकक स्थानी सात असेल तर पी बरोबर किती आता इथं क्यूची किंमत काय येणार आहे सतरा आहे म्हटलं ही दशकस्थानची किंमत दहा अधिक एकक स्थानची किंमत सात म्हणजे क्यू बरोबर काय असणार आहे सात असणार आहे बघूयात दोन पी अधिक क्यू बरोबर सतरा आता इथं क्यूची किंमत सात टाकूया दोन पी अधिक सात बरोबर सतरा मग दोन पी बरोबर सतरा वजा सात दोन पी बरोबर दहा आलं पी बरोबर म्हणून पी बरोबर दहा छेद दोन बेक बे बेपन छे दहा पी बरोबर पाच आलं आपला पर्याय क्रमांक तीन आला पाच स्टार चार स्टार या संख्येत फुल्यांच्या जागी समान अंक आहेत त्यांच्या स्थानिक किंमतीतील फरक दोनशे सत्त्याण्णव आहे तर फुल्यांच्या जागी टिंबटिंब अंक आहे अशा प्रकारचं जर गणित असेल तर पर्यावरण जाऊया पहिला पर्याय घेऊया आपण एक स्टारच्या जागी एक घालूयात समान अंक सांगितलेत म्हणून दोन्ही स्टारच्या जागी एक एक घेतला ह्याची स्थानिक किंमत शंभर आणि ह्याची स्थानिक किंमत एक किती आलं नव्याण्णव उत्तर येत आहे म्हणजे हा पर्याय येत नाही आता स्टारच्या जागी पाच घेऊयात एकक स्थानची किंमत पाच आणि द स्थानची किंमत पाचशे पाचशे वजा पाच चारशे पंचेचाळीस परत तिसरा पर्याय दोन घेऊया दोनशे वजा दोन एकशे अठ्ठ्याण्णव चौथा पर्याय घेऊया तीन इथं तीनशे वजा तीन दोनशे सत्त्याण्णव म्हणजे आपला पर्याय क्रमांक काय आला चार आला दोनशे सत्त्याण्णव फरक झाला आहे आपला फरक सांगितला आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन उत्तर येत आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा